वनपरिक्षेत्र अधिकारी रेहेकुरी कार्यालयाअंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्याबाबत कोटेशन भरण्यात आलं होतं. यामध्ये कर्जत, मिरजगाव आणि कुळधरण इथल्या गॅस एजन्सी तसंच जामखेड तालुक्यातील आणि एजन्सीच्या वतीनं कोटेशन भरण्यात आलं. यामधील जामखेड तालुक्यातील गॅस एजन्सींना कर्जत तालुक्यातील कनेक्शनचा पुरवठा करायला मंजुरी देऊ नये या मागणीसाठी विभीषण खोसे हे मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. जामखेड तालुक्यातील गॅस एजन्सीचा रेहकुरी वन मात्र याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पुरावे देण्याची मागणी खोसे यांनी निवेदनाद्वारे केली. अधिकारी रेहकुरी यांनी गॅस कनेक्शन देण्यासाठी, LPG गॅस कनेक्शन देण्यासाठी आम्हाला पत्र दिले होते. त्या पत्रानुसार आम्ही कोटेशन टाकल्याच्यानंतर त्यांनी ते ओपन केले. ओपन करताना जामखेड तालुक्यातील 3 एजन्सी होत्या, 3 एजन्सी टाकले आणि कर्जत तालुक्यातल्या 3 एजन्सी टाकले. त्यांनी 6 एजन्सी एकत्र टाकले. 6 एजन्सीपैकी त्यांनी अपॉइंटमेंट लेटर एक मागितलं होतं. त्यांनी त्यांच्या पत्रात अपॉइंटमेंट लेटर द्या, फोटो द्या आणि कोणत्या तालुक्यात गावात वाटू शकतात ते एक त्यांनी विचारलं होतं. तर अपॉइंटमेंट लेटर मी जोडलेलं आहे, दुसऱ्या 5 एजन्सीनी अपॉइंटमेंट लेटर जोडलेलं नाही. विशेष म्हणजे एक जामखेड तालुका कर्जत तालुक्यापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे आणि 45 किलोमीटर असताना त्या एजन्सीला देण्याचा घाट त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी घातलेला आहे. पाटील साहेब म्हणून अधिकारी त्यांनी तो घाट घातला आहे. हे फार मोठी तडजोड करून हा घाट त्यांनी घातलेला आहे आणि त्या घातलेल्या घाटानुसार त्यांनी काहीही दिलेलं नाही. माझ्याकडे तसे पुरावे आहेत. त्यांनी एका त्यांच्या पत्रात असा उल्लेख केला की बावर एंटरप्राइजेस कर्जत ही एजन्सीच नाही, अस्तित्वात कर्जतमध्ये नाही. ती बावर एंटरप्राइजेस जामखेड अशी जामखेड तालुक्यातली एजन्सी आहे. पण त्यांनी ते त्यांच्या पत्रात असा उल्लेख केला की ही कर्जतची एजन्सी. तर त्या कर्जतची जी एजन्सी आहे ते म्हणतात, तर त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मला त्याचे पुरावे द्यावेत. कर्जत तालुक्यात एजन्सी आहे ह्या त्याचे पुरावे आपल्याला मिळावेत. पुरावे नसेल तर त्यांनी ते जामखेड तालुक्यातील गॅस एजन्सीचे जे कोटेशन आहेत ते रद्द करावेत आणि कर्जत तालुक्यातील ज्यांचं अपॉइंटमेंट लेटर आहे आणि ज्यांचं फोटो आहे त्या एजन्सीला त्यांनी ते कोटेशन मंजुरीचं पत्र द्यावं. वनपरिक्षेत्र अधिकारी रेहकुरी तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे. तालुक्याबाहेरील एजन्सीला मंजुरी न देता कर्जत तालुक्यातील गॅस एजन्सीला गॅस कनेक्शनची मंजुरी देण्यात यावी या मागणीसाठी वृद्ध, भूमिहीन शेतमजूर, महिला संघटना आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीनंही मंगळवारी तहसीलमध्ये धरणं आणि जागरण गोंधळ करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष शब्बीरभाई पठाण संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सह तहसीलदार कार्यालयासमोर खोसे यांच्याबरोबर उपोषणाला बसले आहेत. बावर एंटरप्राइज ह्या गॅस कंपनीला जे ठेका दिलेला आहेत ते ठेका त्यांना न देता कर्जत तालुक्यामधील ज्या 4 संस्था आहेत, 4 एजन्सी आहेत त्यांना देण्यात यावे. कारण वास्तविक पाहता हे कर्जत तालुक्यामध्येच असल्यामुळे कर्जतच्या लोकांना त्याची जास्त आवश्यकता आहे गॅसच्या. अनेक लोकांचे अर्ज ऑनलाईनमध्ये असून त्या लोकांना गॅस मिळाले नाहीत अशा अनेक तक्रारी याबाबत आम्ही शेतमजूर महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, अण्णा हजारे यांच्या संघटनेमार्फत हे आम्ही आंदोलन करत आहोत. आंदोलनासाठी पाठिंबा आम्ही गॅसधारकांना देत आहोत आणि हे गॅस बावर एंटरप्राइजचे जे गॅस धारकांचे जे आम्ही अनेक लोकांकडे अर्ज दिले होते त्या लोकांसाठी त्यांना गॅस मिळालाच नाही. सरकार तर सांगतं आहे, प्रत्यक्षात मोदी सांगतात की घरोघरामध्ये गॅस मिळेल, परंतु त्या तिथं नाव गुतल्यामुळं पुढच्या एजन्सीला गॅस मिळत नाही. कॅमेरामन नामदेव फरांडेसह प्रतिनिधी मिलिंद राऊत, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.